जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो राज्यात राबवल्या जाणाऱ्या नवीन रेती वाळू धोरणानुसार उपलब्ध डेपो पासून नागरिकांच्या घरापर्यंत वाळूची वाहतूक करण्यासाठी वाहनाची नोंदणी कशी करायची याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, नागरिकांना स्वस्त दरामध्ये रेती उपलब्ध करून देण्यासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये नवीन रेती वाळू धोरण राबवलं जात आहे, ज्याच्या अंतर्गत नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास या दरानेही रेती उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र वाहतुकीचा खर्च हा नागरिकांना करावा लागणार आहे आणि याच्यासाठी नेमकं वाहन कुठलं वापरायचं हा सर्वांसमोर या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाची वाहनं असतील की नागरिकांना स्वतःची वाहनं या ठिकाणी करता येतील याच्या संदर्भात मित्रांनो आपण जर पाहिलं तर या वाळूची वाहतूक करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नोंदणीकृत केलेली वाहनंच फक्त वाळूची वाहतूक करू शकणार आहेत. ज्या वाहनाला GPS ट्रॅकिंग असेल, ज्या वाहनाची नोंदणी या ठिकाणी महाखनिजकडे असेल, अशीच वाहनं या ठिकाणी वाहतूक करू शकणार आहेत आणि याच वाहनांना आपली नोंदणी करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे, याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच नोंदणी कशी करायची हे आपण सविस्तर असं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिले की वाळूची बुकिंग करण्यासाठी नागरिकांना ज्या ॲप्लिकेशनवरती ज्या पोर्टलवरती यावं लागतंय याच महाखनिजच्या पोर्टलवरून या वाहनाची सुद्धा नोंदणी करता येणार आहे. याच्यासाठी सँड बुकिंगच्या खाली आपण एक ऑप्शन पाहू शकता ट्रान्सपोर्टरची, या ट्रान्सपोर्टरवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर महाखनिजच्या ट्रॅकच्या पोर्टल आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करण्याचे ऑप्शन दिसेल. परंतु आपल्याकडे युजर आयडी पासवर्ड नाही, याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम रजिस्टर करायचे, नोंदणी करायची आहे. याच्यासाठी साईनअपवरती क्लिक करायचे. साईनअपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपलं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची ऑप्शन आहे मोबाईल नंबरची. मोबाईल नंबर हाच आपला युजर आय डी असणार आहे. याच्यामध्ये चालू स्थितीतील मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण ज्या जिल्ह्यासाठी वाहतुकीसाठी नोंदणी करणार आहात तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. याच्यामध्ये जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि खाली सबमिट नावाचे ऑप्शन आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी या ठिकाणी साईनअप झालेलं आहे. आपल्याला एक SMS पाठवला जाईल ज्याच्यामध्ये आपल्याला युजर आय डी अर्थात आपला मोबाईल नंबर दिला जाईल आणि एक पासवर्ड क्रिएट करण्यासाठीचे ऑप्शन दिली जाईल. किंवा आपण खाली जनरेट पासवर्ड नावाचे एक ऑप्शन आहे, याच्यावरून सुद्धा आपला पासवर्ड जनरेट करू शकता. किंवा आपल्याला SMS आलेल्या लिंकवरून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला SMS एक लिंक पाठवलेली असेल, ती लिंक टाकून सुद्धा आपण या ठिकाणी जनरेट करू शकता. किंवा आपल्याला फॉरगॉट पासवर्ड करायचा असेल, दुसऱ्या वेळेस बनलायचं असेल तर आपण OTPच्या माध्यमातून सुद्धा बदलू शकता. परंतु पहिल्या टायमाचा पासवर्ड आपल्याला सेंड SMS क्लिक करायचा आहे. SMS आपल्याला एक जो OTP पाठवलेला असेल, जो एक पासवर्ड पाठवलेला असेल टेम्पररी पासवर्ड, तो या ठिकाणी आपल्याला जसा आहे तसा टाकायचा आहे आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जाईल, तोच न्यू पासवर्ड कन्फर्म पासवर्ड ठेवायचा आहे आणि हा पासवर्ड कसा असावा याच्या संदर्भातील सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि दिलेल्या सूचनानुसार आपल्याला या ठिकाणी एक न्यू पासवर्ड सेट करायचा आहे. तोच पासवर्ड जसा आहे तसा कन्फर्म पासवर्डमध्ये टाकून अपडेटवरती क्लिक करायचे. आपला पासवर्ड अपडेट झालेला आहे. आता या युजर आय डी आणि पासवर्डनुसार आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. आपला मोबाईल नंबर हा युजर आय डी आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आपण सेट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवरती कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे. कॅप्चा कोड टाकून लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पोर्टलला लॉग इन केलं जाईल, ज्या ठिकाणी आपण डॅशबोर्डला पाहू शकता की टोटल आता जिल्ह्यामध्ये किती बुकिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं बुकिंग किती आहे. आता आपल्याकडे या ठिकाणी बुकिंग नाही, आपलं 0 बुकिंग दाखवत आहे, टोटल बुकिंग 10 आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जे करायचे ते म्हणजे आपल्या वाहनाची नोंदणी, वाहन ॲड करायचे. आता व्हेकल लिस्टवरती क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला ऑप्शन आहे ॲड न्यू व्हेकल, या ॲड व्हेकलवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला व्हेकल नंबर टाकायचा. आपण वाहनाचा वरती नंबर टाकल्याबरोबर आपल्या वाहनाची जी कुंडली आहे ती पूर्णपणे या ठिकाणी घेतली जाईल. वाहनाचा कुठल्या प्रकार आहे, वाहनाचा नंबर काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दाखवली जाईल. आणि जर नाही दाखवली तर आपण याच्यात मॅन्युअली ॲड करू शकता. परत ड्रायव्हरचं नाव, मोबाईल नंबर, आपल्या गाडीचे फोटो, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी ॲड करता येणार आहे. आणि माहिती बरोबर असेल तर वाहनाला, ग्राहकांना, नागरिकांना त्या ठिकाणी संपर्क करण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित असे अपलोड करा. आपल्या वाहनाचे 3 फोटो, ज्याच्यामध्ये एक नंबर प्लेटचा फोटो, एक साईडनं फोटो आणि एक फ्रंटनं फोटो, अशा प्रकारचे 3 फोटोसुद्धा याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि आपण अपलोड केलेले फोटोसुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर काही बदलायचे असेल तर आपण यालासुद्धा अपडेट करू शकता, एडिट करू शकता. आता आपलं वाहन ॲड झालेलं आहे, परंतु आपल्याकडे आता बुकिंग नाही, 0 बुकिंग दाखवत आहे.
बुकिंग असेल तर या ठिकाणी कुठून कुठपर्यंत बुकिंग हे आपल्याला दाखवलं जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या वाहनाची या वाळूच्या वाहतुकीसाठी नोंदणी करायची आहे आणि या पोर्टलला महाखनिजकडे नोंदणीकृत असलेली वाहनच फक्त वाळूची वाहतूक करू शकणार आहेत, ज्याला GPS ट्रॅकिंग वगैरे वगैरे सुविधा दिल्या जाणार आहेत। मित्रांनो याचबरोबर GPS कुठून घ्यायचं, कोणत्या कंपनीचं घ्यायचं याची माहिती सुद्धा महाखनिजच्या पोर्टलवरती देण्यात आलेली आहे आणि ज्या सांगण्यात आलेले व्हेंडर आहेत किंवा ज्या एजन्सी आहेत त्याच एजन्सीच्या माध्यमातून दिलेलं GPS तुम्हाला त्या वाहनावरती लावावं लागणार आहे आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रति किलोमीटर किंवा प्रति ब्रास एक दर निश्चित केला जाईल आणि याच दराने नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत डेपोपासून वाळूची वाहतूक करण्यासाठी ही वाहनं वापरली जाणार आहे। तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा आणि संभ्रम असलेला एक महत्त्वाचा असा प्रश्न होता ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्स, धन्यवाद।